कसब्यातील रोड शो नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह अजित पवारांचा समाचार घेतलाय. आमचे जुने नेते सत्ता गेल्यानंतर लाईनवर येतील असं वाटलं होतं, पण आजही ऑनलाईन येतात असा टोला शिंदेंनी ठाकरेंना हाणलाय. तर शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यानंतर लोक धरण दाखवतात असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजितदादांचाही समाचार घेतलाय. सोबतच MPSC आयोगाऐवजी निवडणूक आयोग म्हटल्यानंतर शिंदेंवर टीका झालेली होती. यावर बोलताना MPSC असो किंवा निवडणूक आयोग असो, रिझल्ट महत्वाचा आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तुम्हाला एवढंच सांगतो की आमचे जुने नेते ऑनलाईन सभा घेतली, आम्हाला वाटलं सत्ता गेल्यामुळे लाईनवर येतील, पण ऑनलाईनवरच आले. त्यांना कोणीतरी कळवलं असेल इकडे येऊन काय उपयोग नाही, सत्ता इथे आपला आमदार काय निवडून येत नाही, हेमंत रासनेच निवडून येतोय. त्यामुळे प्रवासाचा जो काय त्रास कष्ट वाचवले असेल जाऊ द्या आपण तेवढंच. अरे 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 त्याच्यावर काय, अरे 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 त्याच्यासाठी मी नाही बोलत. अरे त्यांना ऑनलाईनच राहू द्या. मला अजित पवार म्हणाले कालच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घ्यायची असते, रोड शो करायची काय गरज असते. हा एकनाथ शिंदे माणसातला कार्यकर्ता, एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता आहे. आज मी बघितलं किती लोक रस्त्याने उभी होती, काही मुलं साया घेतात, फार घालतात, सत्कार करतात, माझ्याशी बोलतात, आमचा हा विषय मांडतात. MPSC मुलं भेटली, काही विद्यार्थी भेटले, हे सगळे भेटत भेटत हा भेटणारा माणूस आहे, हा तोंड लपून पळवणारा पळणारा नाही. काल करून घेतलं, काही लोक म्हणाले माझ्या तोंडून चुकून अनावधानाने लोकसेवा आयोगाचा निवडणूक आयोग झाला. अरे निवडणूक आयोग काय, लोकसेवा आयोग काय, रिझल्टला महत्व आहे, रिझल्टला महत्व आहे. आणि रिझल्ट देण्याचं काम देवेंद्रजी आणि मी करून दाखवलं ते आपण पाहिलं.